आपल्यासोबत आहेत पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर. आपण त्यांच्याही भावना जाणून घेऊयात. काय सांगाल, आज अतिशय दुःखद अशी बातमी आपल्या समोर येते, अरुण जेटली यांचं निधन झालेलं आहे. आपल्या भावना कशा प्रकारे व्यक्त कराल? आपल्या देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री माननीय अरुण जेटलीजी यांच्या जाण्यानं देशाची फार मोठी हानी झालेली आहे, भारतीय जनता पार्टीची हानी झालेली आहे. या देशाला विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी ते केंद्रामध्ये अर्थमंत्री झाले आणि त्यांनी या देशाला गतवैभव प्राप्त करून दिलं, या देशाच्या विकासासाठी मोठं काम केलं आणि ह्या देशाची घडी नीट बसवली. आणि म्हणून अरुण जेटलीजी यांची माझी एकदा भेट झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये आम्ही दिल्लीत गेलो. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ होता 2012 आणि या दुष्काळामध्ये 8,000 कोटीचं पीक गेलं होतं. केंद्र सरकारला माननीय अरुण जेटली साहेबांना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही भेटलो आणि त्यांनी 5,000 कोटी रुपये राज्यातल्या दुष्काळग्रस्त लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी दिले. आणि म्हणून जिथं जिथं काही असं संकट आलं तिथं मदत करणारा एक नेता देशाचा अर्थमंत्री गेल्याचं आम्हाला सर्वांना खूप वेदना आहे, दुःख आहे आणि देशाची खूप मोठी हानी झाली. त्यांच्या मार्गानं जाणं हीच त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरेल. नक्कीच. खरं तर देशाच्या विकासासाठी आपण अनेक वेळा त्यांच्याशी भेटला असाल, विविध योजनांविषयी आपण त्यांच्याशी चर्चा देखील केली असेल. असा एखादा किस्सा जो आपण त्यांच्याबद्दल सांगाल, त्यांच्या आठवणींना आमच्या माध्यमातून एक उजाळा देण्याचा प्रयत्न कराल, काय सांगाल? मी आपल्याला सांगितलं की महाराष्ट्राच्या दुष्काळासाठी 2012 दुष्काळाला त्यांनी 5,000 कोटी रुपये दिले. नक्कीच. पुन्हा 2015 दुष्काळ पडला आणि त्यावेळेला आम्ही त्याला भेटलो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात, तर त्यांनी 3,000 कोटी रुपये राज्याच्या दुष्काळाला दिले. आणि म्हणून देशात जिथं जिथं काही अशी संकट आली त्या त्या ठिकाणी अरुण जेटली साहेबांनी मदत केली आणि महाराष्ट्राला सातत्यानं झुकतं माप दिलं. आणि म्हणून अशा प्रकारच्या संकटाच्या काळामध्ये धावून जाणारे अर्थमंत्री म्हणून त्यांची एक प्रतिमा आहे. अतिशय काटेकोर असं देशाचं नियोजन त्यांनी केलं आणि देशाच्या प्रगतीमध्ये मोदी साहेबांच्या सरकारमध्ये एक मोठा चेहरा अतिशय कमी वयामध्ये गेल्याच्या वेदना आणि दुःख या देशाला आहेत. नक्कीच. आता आपण त्यांच्याबद्दल त्यांच्या आठवणींना देखील खरं उजाळा दिलाय. त्यांच्या कार्यकाळामध्ये 2 मोठे निर्णय, खरं तर अरुण जेटली यांनी महत्त्वाचे अनेक निर्णय घेतलेत, तरी देखील नोटबंदी आणि GST हे 2 निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक मोठा आमूलाग्र बदल त्यांनी घडवून आणला होता, याबद्दल आपण काय सांगाल? नोटबंदी सारखा विषय असेल, GST सारखा विषय असेल, हा विषय कदाचित सरकारच्या दृष्टीनं कठीण काळ होता. नक्कीच. परंतु या देशाला महासत्ता करण्यासाठी अशा प्रकारचे धाडसी निर्णय घेत असताना अनेक गोष्टी त्यांनी GST सारख्या किंवा नोटबंदी सारख्या गोष्टी न डगमगता त्यांनी ह्या गोष्टी केल्या आणि धाडस दाखवलं. आणि हा देश महासत्ता बनवायचा असेल, या देशाची प्रगती करायची असेल, विकास करायचा असेल, तर नोटबंदी सारखे विषय घ्यावा लागतील. लोक विरोधात गेले तरी हळूहळू आपल्याला लोकांना समजून सांगता येईल. आणि म्हणून GST सारखा विषय त्यांनी हाताळला, त्यांनी देशाच्या नोटबंदीचा विषय हाताळला आणि जेटली साहेबांच्या या सगळ्या प्लॅनिंगमुळं, या सगळ्या नियोजनामुळं देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं आणि 300 पेक्षा जास्त जागा फक्त एकट्या भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या. तर जेटली साहेबांचं या देशासाठीचं फार मोठं योगदान आहे. अशी नेते मंडळी जी पक्षामध्ये आहे, देश हीच जोपासणारी मंडळी पक्षामध्ये आहे आणि त्याच्यातला एक हा मोठा चेहरा आज आपल्या देशानं गमावलेला आहे, याचं दुःख आणि वेदना निश्चितपणे आहेत. नक्कीच. नक्कीच बबनराव लोणीकरजी, आपण आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आणि आपल्या भावना व्यक्त केल्याबद्दल.